नागपूरच्या नाग नदीतलं प्रदूषण टाळण्यासाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. नाग नदीच्या शुद्धीकरण आणि सौंदर्यकरणासाठी 1,256 कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. यात प्रकल्पासाठी जायका 751 कोटी रुपये कर्ज देणार आहे. डिसेंबरपर्यंत निविदा काढून फेब्रुवारीत कामाला सुरुवात केली जाणार असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं. तसंच नागपूरमध्ये परिवहन इंधन खरेदीवर GST लागणार नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. नदीला साफ करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही बऱ्याच दिवसापासून प्रकल्पाचा फॉलोअप करतो आहे. याची किंमत 1,252.33 कोटी रुपये आहे आणि यापैकी राज्य शासनाने 25% म्हणजे 313.8 कोटी रुपये दिलेले आहेत. महानगरपालिकेचा 15% वाटा आहे, तो 187.84 कोटी रुपये महापालिकेला द्यायचे आहे आणि केंद्र शासनाचा वाटा 60% आहे, 751.39 कोटी रुपये आहे.